बी एड ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीसचे कॅपराउन थ्रीचे अलॉटमेंट झालेले आहेत तर विद्यार्थी आजपासून प्रवेश घेऊ शकतात म्हणजे त्यांना ऑनलाईन येऊन त्यांची ॲडमिशन कन्फर्मेशन करणे आणि त्यानंतरच ते विद्यार्थी कॉलेजला जाऊ शकतात प्रवेश घेण्यासाठी तर त्यांना सर्वप्रथम एक अलॉटमेंट लेटर काढणं आहे आणि त्यानंतर ॲडमिशनमध्ये फ्रीजचं ऑप्शन आलेलं आहे ते फ्रीज करणे आणि जर तुमचा या अगोदर नंबर लागलेला नसेल तर तुम्हाला या राऊंडमध्ये एक हजार रुपयाचे पेमेंटसुद्धा करणं आहे ते पेमेंट तुमचं ॲडमिशन कन्फर्मेशनचे पेमेंट असणार आहे तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी लॉग इन करून घ्यायचे आहे आय डी आणि पासवर्ड आपल्याकडे ऑलरेडी आहे ज्या आय डी आणि पासवर्डनी आतापर्यंत आपण फॉर्म फिल केलेला आहे तो आय डी टाका पासवर्ड टाका आणि लॉग इनला क्लिक करा लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार तुम्ही राईट साईडला तीन डॉट दिलेला आहे तिथे बघू शकता तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डॅशबोर्ड ओपन होईल डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर सर्वप्रथम पहिलं ऑप्शन आहे प्रिंट अलॉटमेंट लेटर तर इथून तुम्हाला प्रिंट अलॉटमेंट लेटर काढणार आहे प्रिंट अलॉटमेंट लेटरच्या इथं तुम्हाला राऊंड थ्रीचं ऑप्शन येईल इथे चेक अलॉटमेंटवर क्लिक करा आणि तुम्ही बघू शकता इथे प्रिंट अलॉटमेंट लेटरचं ऑप्शनसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे तर हे अलॉटमेंट लेटर म्हणजे ह्याची प्रिंट काढायची आहे आणि हे सुद्धा तुम्हाला ॲडमिशनसाठी सोबत घेऊन जायचं आहे आणि हा राऊंड रेग्युलर राऊंडमधला शेवटचा राऊंड आहे तर यामध्ये आता शेवटचा राऊंड असल्यामुळे यामध्ये तुम्हाला बेटरमेंटचं ऑप्शन मिळणार नाही आहे म्हणजे पुढचा राऊंड नसल्यामुळे आणि पुढचा राऊंड हा इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड असणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये प्रवेश घ्यायचा आहे ते विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात त्यानंतर सेकंड नंबरचं ऑप्शन आहे सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा फ्रीजचं ऑप्शन दिलेलं आहे आणि इथून सुद्धा तुम्ही प्रिंट ॲक्सेप्टन्स लेटर काढू शकता कारण ते अलॉटमेंट लेटर होतं हे सीट ऍक्सेप्ट केल्यानंतरचं लेटर आहे तर इथून विद्यार्थ्यांना जर प्रवेश घ्यायचा आहे तर फ्रीज करायचा आहे फ्रीज केल्यानंतर तुम्हाला एक हजार रुपयाचं चालान पेड करायचं आहे चालान पेड केल्यानंतर तुमच्यासमोर प्रिंट ॲक्सेप्टन्स लेटर येऊन जाणार ते सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे हे दोन डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑनलाईनचे सोबत घेऊन जायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स जेही तुम्हाला डॉक्युमेंट्स लागलेले होते जे आपण फॉर्म फिल करताना मध्ये अपलोड केलेले आहे हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला ओरिजिनल आणि झेरॉक्स कॉपी तुम्हाला कॉलेजला जायचं आहे आणि तुम्ही कॉलेजला प्रवेश घेऊ शकता तर यामध्ये बेटरमेंटचा ऑप्शन नाही आहे कारण शेवटचा राऊंड असल्यामुळे इन्स्टिट्यूट लेवलचा जो राऊंड असणार आहे त्या राऊंडबद्दल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे की नेमकं काय काय करायचं आहे तर तर ज्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहे आणि ज्यांना प्रवेश घ्यायचा आहे शेवटचा राऊंड आहे सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा कारण इन्स्टिट्यूट राऊंडमध्ये नंबर नाही लागला तर तुमचं हे वर्ष वाया जाऊ शकते त्यामुळे तर या प्रकारे ही एक अपडेट होती भरपूर विद्यार्थी कमेंट्स करत होते की आम्हाला ॲक्सेप्टन्स कसं करायचं आहे आणि कॉलेजला प्रवेश कधी घ्यायचा तर तुम्ही आजपासून प्रवेश घेऊ शकता तर राऊंड थ्रीमध्ये ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागले त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करावा व बीएडबद्दल जेही पुढील अपडेट येईल जसे की इन्स्टिट्यूट राऊंडबद्दल जेही अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा